मॉर्निंग फ्रेंड्स, आपण भूगोलचं रिव्हिजन करत आहोत. यामध्ये आपण 7 चॅप्टर बघितले. आता बघू खनिज संपत्ती. पूर्व विदर्भ आणि कोकण खनिज संपत्तीसाठी अतिशय प्रसिद्ध असा प्रदेश पूर्व विदर्भ आणि कोकण. ओके, भंडारा प्लस नागपूरमध्ये पण खनिज संपत्ती सापडते सर्वात जास्त. आता बघू मॅग्नीजबद्दल. उत्पादनामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे मॅग्नीज. ओके, मॅग्नीजच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. भारतात एकूण 161 दशलक्ष टन साठ्यापैकी महाराष्ट्रामध्ये 40% साठा आहे. प्रमुख साठे म्हणलं तर भंडारा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये. त्याखालोखाल येतं सिंधुदुर्ग जिल्ह्याचा क्रमांक लागतो. पहिला भंडारा, दुसरा नागपूर आणि तिसरा सिंधुदुर्गचा. भंडाऱ्यामध्ये भारतातील मोठ्या साठ्यापैकी एक म्हणजे गोंडाईट मालेच्या खडकाशी निगडीत असलेला सिलोमिलोन हे प्रमुख खनिज आढळतं. प्रमुख साठे तुमसर हे भंडारा तालुक्यामध्ये येतं. डोंगरी बुद्रुक, कुरमुडा आणि सीतासावंगी इथे पण. मॅग्नेटचा पट्टा सावनेर रामटेक आहे नागपूरमध्ये. कर्नान नागपूरमधलं व तुमसर भंडाऱ्यामध्ये. इथे फेरोमॅग्नेट बनवण्याचे संयंत्र उभारण्यात आलेले आहेत. फेरोमॅग्नेट. ओके, लोहखनिज मुख्यतः आर्किन खडकामध्ये सापडतं. लोहखनिज भारतामध्ये एकूण 1346 कोटी टन साठ्यापैकी महाराष्ट्रामध्ये 20% साठा येतो लोहखनिजाचा. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये लोहखनिज आढळतं. उत्तम प्रकारचं खनिज हे धारवाडच्या संगा खडकाशी संबंधित असते. हेमेराईट नावाचे लोहखनिज ते उत्तम प्रकारचे येतो. ओके, धारवाड प्रणालीमध्ये सापडते. टॅकोनाईट आणि जांबा खडकामध्ये पण लोहखनिज सापडतं. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यांमध्ये. जांबा खडकामध्ये म्हणलं तर रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा या ठिकाणी. आणि टॅकोनाईट म्हणलं तर चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि गोंदिया येतं. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरजागड भागांमध्ये चांगल्या प्रतीचे साठे सापडतात. ओके, गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे सुरजागड ठिकाण आहे तिथे चांगल्या प्रकारचे साठे सापडतात लोहखनिजाचे. चंद्रपूरमधलं असुरा नावाचं ठिकाण येतं. गोंदियामध्ये खुर्शीपार, नागपूरमधलं भिवापूर, गडचिरोलीमधलं सुरजागड या ठिकाणी लोहखनिज आढळतं. रेड्डी बंदर कुठे येतं? सिंधुदुर्गमध्ये. जपानला लोहखनिज निर्यात केलं जातं रेड्डी बंदरातून. ओके, लोहखनिजाचे प्रकार बघा 4 येतात. हेमेटाईट, मॅग्नेटाईट, लिथोनाईट आणि सिडेराईट. ओके, हेमेटाईट, मॅग्नेटाईट, लिथोनाईट आणि सिडेराईट. लोहखनिजाचे प्रकार आपण हेमेलिसा या ट्रिकने लक्षात ठेवू शकतो. बघा, हे म्हणजे हेमेटाईट, मे म्हणजे मॅग्नेटाईट, ली म्हणजे लिथोनाईट आणि स म्हणजे सिडेराईट. ओके, हेमेलिसा लोहखनिजाचे प्रकार. ओके, आता बॉक्साईटबद्दल बघू. जांबा खडकामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात. ओके, जांबा खडकामध्ये आढळतं बॉक्साईट. बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे करून ॲल्युमिनियम निर्मितीसाठी केला जातो. बॉक्साईट सिमेंट, लोखंड, पोलाद उत्पादनातही वापरतात. भारतात एकूण उत्पादनांपैकी 21% बॉक्साईटचे उत्पादन आहे. किती? 21%. साठा कोकणमध्ये कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, सातारा आणि सांगलीमध्ये येतं. राज्यामध्ये बॉक्साईटचे सुमारे 68 दशलक्ष साठे असून ते उच्च प्रतीचे आहेत. उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बॉक्साईट हे इंडियन ॲल्युमिनियम कंपनीच्या बेळगाव येथील ॲल्युमिनियम कारखान्यांमध्ये धातूनिर्मितीकरता उपयोगात आणलं जातं. रायगड जिल्ह्यामध्ये काही बॉक्साईट निर्यात पण केलं जातं. मुंबई उपनगर, बोरिवली, जोगेश्वरी, गोरेगाव या भागातही बॉक्साईटचे साठे आढळतात. रायगड जिल्ह्यामध्ये काही बॉक्साईट निर्यात केलं जातं. मुंबई उपनगरमध्ये बोरिवली, जोगेश्वरी, गोरेगाव भागातही बॉक्साईटचे साठे आढळतात. आता सिंधुदुर्गमध्ये आंबोली घाटाचा परिसर येतो. रत्नागिरीमध्ये दापोली आणि मंडणगड तालुका येतो. रायगडमध्ये मुरुड, रोहा, श्रीवर्धन आणि सातारा या जिल्ह्यामध्ये साठे अल्प प्रमाणात आणि कनिष्ठ प्रतीचे असल्याने विशेष महत्त्वाचे नाही आहेत. ओके, आता क्रोमाईटबद्दल माहिती बघू. क्रोमाईटचा उपयोग आपण धातू उद्योग, किमती खड्यांवर प्रक्रिया करणारा उद्योग, रसायन उद्योग यामध्ये केला जातो. भारतामध्ये एकूण साठ्यापैकी महाराष्ट्रामध्ये क्रोमाईटचे 10% साठे आढळतात. आढळ बघा भंडारा, गोंदिया. भंडाऱ्यामधलं मोनी हे ठिकाण येतं क्रोमाईटसाठी. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. सिंधुदुर्गमध्ये कणकवली, जानोली आणि बागदा. नागपूरमधलं टाका हे ठिकाण आहे, इथे क्रोमाईट सापडतं. भंडाऱ्यामधलं मोनी, सिंधुदुर्गमधलं कणकवली, जानोली आणि बागदा या ठिकाणी क्रोमाईट सापडतं. चुनखडी हे ट्रॅव्हेट्रिटिन, काल्ब, टुका सागरातले शंख शिपले असतात. महाराष्ट्रामध्ये 9% साठा आहे चुनखडीचा. भारताच्या तुलनेमध्ये 2% उत्पादन होतं.
4,000 दशलक्ष टन महाराष्ट्रामध्ये, ओके, प्रस्तर समूहाशी निगडीत आहे चुनखडी. विंध्यन खडकामध्ये यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर या ठिकाणी सापडतं. चंद्रपूरमधलं ओरोडा आणि राजुरा या ठिकाणी चुनखडी साठे सापडतात. चंद्रपूरमध्ये म्हणलं तर स्पेसिफिक ओरोडा आणि राजुरा या ठिकाणी. यवतमाळ जिल्ह्यामध्ये चुनखडीचे साठे सर्वात जास्त असून त्याच्या अंदाजे साठे किती येतं, 2,900 दशलक्ष टन एवढे आहेत. ओके, यवतमाळमधलं राजू, शिंदोला, चाणका, परडोह इथे सापडतं, ओके, चुनखडी. आता इतर कुठे कुठे, तर नांदेड आहे, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, पुणे, नगर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सातारा या ठिकाणी पण सिंधुदुर्ग सापडते चुनखडी. ओके, चुनखडीचा आढळ आहे. आता डोलोमाईट बघू. खनिजाबद्दल आपल्याला क्वेश्चन नाही का, नेमकं म्हणजे कुठे आढळ होतो, किती टक्के महाराष्ट्रामध्ये उत्पादन होतं, असे क्वेश्चन येतात. ओके, तर आता डोलोमाईटचा उपयोग 90% उपयोग लोहपोलाद निर्मितीमध्ये होते आणि उर्वरित खत कारखान्यामध्ये केला जातो 10%. विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ या ठिकाणी डोलोमाईट सापडतं आणि कोकणामध्ये रत्नागिरी या ठिकाणी. सोसर प्रस्थ समूह अशी निगडीत असलेले डोलोमाईटचे साठे मात्र केवळ नागपूर जिल्ह्यामध्ये आढळतात. भारताच्या एकूण साठ्यापैकी महाराष्ट्रामध्ये 1% साठा आहे फक्त डोलोमाईटचा. आता कायनाईट बघा. कायनाईटचा उपयोग हिऱ्याला पेरलू पाडण्यासाठी केला जातो. काच सामानामध्ये पण, रसायन उद्योगामध्ये, सिमेंट उद्योगामध्ये, विजेची उपकरणे निर्मिती यामध्ये, उत्पादनामध्ये महाराष्ट्र 15% आहे. ओके, 15% उत्पादन करतं कायनाईटचं. साठ्यामध्ये भंडारा आणि गोंदियामध्ये आढळतो कायनाईटचा. इतर पण बघू. आता खनिजे, तांबे नावाचं खनिज आहे ते अल्प प्रमाणात साठे येते विदर्भामध्ये, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियामध्ये. ॲबेस्टॉस जे आहे ते पुणे आणि अहमदनगरमध्ये. जिप्सम पुणे आणि सिंधुदुर्गमध्ये सापडतं. चिनी माती रत्नागिरी आणि कोल्हापूरमध्ये. अभ्रक हे गडचिरोलीमध्ये. जांभाकडक कोकण, पूर्व विदर्भ, कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये. इल्मेनाईट नावाचं आहे ते खनिज रत्नागिरीमध्ये, इल्मेनाईट रत्नागिरी. वेराईट्स चंद्रपूर, गारगोटी सिंधुदुर्ग, कॉर्डझाईट भंडारा व गोंदिया. तिथेच व्हॅनेडियम आणि सीजियम पण येतं. ओके, संगमरवर, टंगस्टन, गॅलियम नागपूरमध्ये. सिलिमानाईट नावाचं खनिज गोंदिया पोहरामध्ये. फ्लोराईट हे चंद्रपूर डोंगरगावमध्ये आढळतं. आता इतर काही महत्त्वाची माहिती बघू. महाराष्ट्रामध्ये 285 खनिज पट्टे आहेत एकूण. 285. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये खनिज संपत्ती आहे. खनिजावर आधारित उद्योगाकरिता महाराष्ट्रामध्ये नागपूर आणि चंद्रपूर पट्टा प्रसिद्ध आहे. सिलोमिनल हे मुख्य खनिज गोंडाईट मालेच्या खडकाशी संबंधित आहे. मॅग्नेट 40% साठा येतो 40% महाराष्ट्रामध्ये, भंडारा, नागपूर, सिंधुदुर्गमध्ये. लोहखनिजाचा 20% साठा येतो विदर्भ प्लस कोकण. विदर्भामध्ये म्हणलं तर टॅकोनाईट खडकामध्ये आणि कोकणामध्ये जांभा खडकामध्ये सापडतं लोहखनिज. बॉक्साईड 21% साठे कोकणामध्येच फक्त. क्रोमाईट हे 10% आहे भंडाऱ्यामधलं. मोहनी, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सापडतं. चुनखडी 9%, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड. ओके, डोलोमाईट फक्त 1% साठा महाराष्ट्रामध्ये नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, रत्नागिरी. 90% उपयोग हा लोहपोलादसाठीच केला जातो. कायनाईटचा 15% आहे साठा भंडारा आणि गोंदियामध्ये आढळ. ओके, कोणत्या ठिकाणी आढळतं आणि किती टक्के साठा? मॅग्नेट 40%, लोहखनिज 20%, बॉक्साईट 21%, क्रोमाईट 10%, चुनखडी 9%, डोलोमाईट 1% आणि कायनाईट 15%. इथं अशा प्रकारे डिटेलमध्ये आपण खनिज संपत्तीबद्दल माहिती बघितली. आता हवामान बघू आपण. विदर्भामधलं हवामान विषम प्रकारचं आहे, तसेच वार्षिक तापमान कक्षा जास्त असते. कोकणातील हवामान हे समप्रकारचं, वार्षिक तापमान कक्षा कमी असतं. राज्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये दैनिक तापमान कक्षा जास्त तर जुलैमध्ये कमी असते. महाराष्ट्राचे हवामान उष्णकटिबंधीय मौसमी प्रकारचं आहे. महाराष्ट्राच्या हवामानावर कोणत्या कोणत्या घटकांचा परिणाम होतो? भौगोलिक स्थान, अक्षवृत्तीय विस्तार, प्राकृतिक रचना, अरबी समुद्राचा किनारा पण परिणाम करतो. समुद्रसपाटीपासून उंची, मोसमी वारे, सह्याद्री पर्वत आणि समुद्रापासूनचं अंतर. उन्हाळ्यामध्ये हवामानची परिस्थिती कशी? मार्च मेमध्ये बघा. या काळामध्ये पूर्व महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या तुलनेमध्ये जास्त तापमान असतं. कोकणाकडून विदर्भाकडे जाताना देखील तापमान कक्षा वाढत जाते. सर्वाधिक तापमान कक्षा नागपूरला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडून उत्तरेकडे जाताना, अरबी समुद्र किनाऱ्यापासून पूर्वेकडे जाताना आर्द्रता ही कमी कमी होत जाते आणि महाराष्ट्राच्या पश्चिमेकडून उत्तरेकडे जाताना मात्र दाब हा कमी कमी होत जातो. एप्रिल मे महिन्यामध्ये जो पाऊस पडतो त्याला वळवाचा पाऊस असं म्हणतात. ओके, हा खूपदा क्वेश्चन आला बघा यावरती. वळवाचा पाऊस कोणत्या पावसाला म्हणतात? तर एप्रिल मे महिन्यामध्ये जो पाऊस पडतो त्या पावसाला वळवाचा पाऊस असं म्हणतात. दक्षिण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगली भागामध्ये पाऊस पडतो सर्वात जास्त. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या काळामध्ये 8-13 सेंटीमीटर पाऊस पडतो आणि इतर ठिकाणी फक्त 2-5 सेंटीमीटर.
महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्यात सर्वात जास्त पाऊस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पडतो. उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त पाऊस म्हणलं तर कोल्हापूरमध्ये. गडहिंग्लज आणि चंदगड या तालुक्याच्या काही भागामध्ये 10 सेंटीमीटर ते 12.5 सेंटीमीटर दरम्यान पाऊस पडतो. एप्रिल मे किंवा जून या महिन्यामध्ये विदर्भात काही ठिकाणी धुळीचे वादळे पण येतात. ओके, आंबेसरी आंब्रसरी उन्हाळ्याच्या शेवटी जो पडणारा प्रचंड असतो त्याला आंबेसरी पाऊस म्हणतात. ओके, आंब्रसरी पण म्हणतात. कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये पडतो हा पाऊस आंब्रसरी. आंब्याच्या पिकासाठी उपयुक्त असतो म्हणण्याला आंब्रसरी असं म्हणलेलं असतं. ओके, उन्हाळ्याच्या शेवटी पडणारा जे प्रचंड असतं ते आंब्याच्या पिकासाठी उपयुक्त असतं. पावसाळा निऋत्य मान्सून वाऱ्याच्या काळातली हवामानाची परिस्थिती कशी असते तर मान्सूनचं आगमन होतं अंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्ट्याच्या उत्तरेकडे सरकणे यामुळे. ओके, वायव्य भागामध्ये कमी दाबाचं केंद्र ITC जेटचे नाते असते. पश्चिम जेट स्ट्रीमच्या निर्गमनानंतर आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा आणि पूर्वीय जेट स्ट्रीमचे आगमन होते. श्रीलंकेमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये निऋत्य मान्सून वाऱ्याचं आगमन होतं. केरळमध्ये कधी पाऊस पडतो? 1 जूनला. कलकत्त्यामध्ये 7 जूनला. मुंबईमध्ये 10 जूनला. सर्व भारतभर 15 जुलैपर्यंत पाऊस पडायला सुरुवात होते. ओके, पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व व ईशान्येकडे तर भारतीय मैदानावर द्वीपकल्पाचा उत्तर भागामध्ये वायव्येकडे गेल्यास पावसाचं प्रमाण कमी कमी होत जातं. मान्सूनचे निर्गमन होत असतानाच बंगालच्या उपसागरावरून वारे वाहतं. बाष्प गोळा करतात आणि ईशान्य मान्सून वारे म्हणून तामिळनाडूच्या किनाऱ्यावर पाऊस देतात. ओके, महाराष्ट्रामध्ये मान्सून काळामध्ये प्रचंड जून ते सप्टेंबरमध्ये पडते. अति जास्त प्रचंड हे 400 सेंटीमीटरपेक्षा पण जास्त पाऊस असेल तर अति जास्त प्रचंड म्हणतात. कुठे कुठे पडतं असं पाऊस? अति जास्त प्रचंड दक्षिण कोकण पश्चिम घाट. पश्चिम घाटामध्ये आंबोली महाबळेश्वर माथेरान आणि लोणावळा. कोकणामध्ये प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. जास्त प्रचंड 300 ते 400. अति जास्त 400 पेक्षा पण जास्त. आता 300 ते 400 सेंटीमीटरपर्यंत उत्तर कोकण पश्चिम घाटाजवळ प्रदेश ठाणे नाशिक रत्नागिरी कोल्हापूरमधील काही भाग आहे. आणि मध्यम प्रचंड म्हणलं तर 100 ते 300 सेंटीमीटर दरम्यान असतं. याच्यामध्ये प्रदेश बघा, पूर्व विदर्भातले जिल्हे पाचगणी नंदुरबार आणि चिखलदरा येतं. कमी प्रचंड म्हणलं तर 50 ते 100 सेंटीमीटर दरम्यानचं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अहमदनगरचा काही भाग, सांगली सातारा सोलापूरमधले काही तालुके, बीड नांदेड लातूर उस्मानाबाद अकोला वाशिम यवतमाळ जवळगाव धुळे आणि बुलढाणा येथे एकदम कमी प्रचंड असतं. आता हे जे पावसाचं वितरण केलं बघा, अति जास्त प्रचंड 400 सेंटीमीटरपेक्षा जास्त, जास्त प्रचंड 300 ते 400, मध्यम प्रचंड 100 ते 300 आणि कमी प्रचंड 50 ते 100 असं केलेलं. अत्यंत कमी प्रचंड म्हणलं तर अवर्षणग्रस्त प्रदेश येतो. 50 सेंटीमीटरपेक्षा पण कमी पाऊस पडतो तिथे. असा प्रदेश कुठे कुठे आहे? म्हसवड फलटण साताऱ्यामध्ये येतं, दौंड बारामती पुण्यामधलं. पश्चिम घाटाच्या पूर्वेकडला प्रदेश मराठवाड्यातील काही प्रदेश येतो, सांगली धुळे सोलापूर नगर वाई हे ठिकाण अवर्षणग्रस्त भागामध्ये येतं. वाई वार्षिक प्रचंड कोकणामध्ये 287 सेंटीमीटर एवढं असतं. मध्य महाराष्ट्रामध्ये 92, सांगलीमध्ये पण प्रचंड छायाच्या प्रदेशामध्ये येतं. मराठवाड्यामध्ये 77 सेंटीमीटर आणि विदर्भामध्ये 100 सेंटीमीटरपर्यंत. महाराष्ट्रामध्ये वर्षभरात जो पाऊस पडतो त्यापैकी सुमारे 85% पाऊस हा निऋत्य मान्सून वाऱ्यामुळे पडतो. महाराष्ट्रामधला पाऊस हा निऋत्य मान्सून वाऱ्यामुळे पडतो. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक प्रतिरोध प्रकारचा पाऊस असतो. सह्याद्री पर्वताला अडून जो पाऊस पडतो त्याला प्रतिरोध प्रकारचा पाऊस म्हणतात. महाराष्ट्रामध्ये सरासरी पाऊस 110 सेंटीमीटर एवढा असतो. सर्वसाधारणपणे जुलै महिन्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पण विदर्भामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये पडतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अवर्षणग्रस्त प्रदेशात सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस असतो. कोकण किनारपट्टी प्रदेशामध्ये 250 ते 300 सेंटीमीटरपर्यंत पाऊस पडतो. दक्षिण कोकणातून उत्तर कोकणामध्ये गेल्यास पावसाचं प्रमाण कमी कमी होत जातं. या काळामध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद आंबोली 707 सेंटीमीटर एवढी केली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी पाऊस पडणारा पट्टा म्हणला तर सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग आहे. दहिवडी आणि म्हसवड या परिसरामध्ये सर्वात कमी पाऊस पडतो. ओके, फक्त 29 ते 30 सेंटीमीटर एवढा. विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलं तर पावसाळ्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढत जातं. कोकणामध्ये सर्वाधिक जास्त सापेक्ष आर्द्रता असते 85 ते 90%. मध्य महाराष्ट्रामध्ये सापेक्ष आर्द्रता 75 ते 80 आणि विदर्भामध्ये 70 ते 75%. पावसाचे दिवस निऋत्य मान्सून काळामध्ये सर्वात कमी पाऊस सातारा जिल्ह्यामध्ये पडतो. कोकणामध्ये 75 ते 95, 250 ते 350 सेंटीमीटरपर्यंत पाऊस पडतो. मध्य महाराष्ट्रामध्ये 30 ते 50, 50 ते 75 सेंटीमीटर पाऊस पडतो. ओके, आणि विदर्भामध्ये 60 ते 65 दिवस 100 ते 150 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो. महाराष्ट्रामध्ये मान्सून काळामध्ये सर्वात जास्त पावसाचे दिवस बघा, कोल्हापूर जिल्ह्यातल्या जे गगनबावडा ठिकाणी 108 दिवस पाऊस पडतो. सर्वात जास्त पाऊस गगनबावड्यामध्ये 108 दिवस.
कोल्हापूर जिल्ह्यामधलं गगनबावड्यामध्ये किती, 108 दिवस, महाबळेश्वरमध्ये 103 दिवस आणि आंबोलीमध्ये 97 दिवस. ओके, गगनबावडा, महाबळेश्वर आणि आंबोली असा दिवसाच्या क्रमानुसार लागतो त्यांचा क्रम, तिन्ही. आणि महाराष्ट्रामधलं पावसाळ्यातलं सर्वात कमी पावसाचे दिवस म्हणलं तर म्हसवडमध्ये फक्त 19 दिवस, साताऱ्यामधलं. अकलूजचा दुसरा क्रमांक, फलटण साताऱ्यामधलंच, बारामती आणि दौंड 21 दिवस. ओके, म्हसवडमध्ये फक्त 19 दिवस, अकलूज, फलटण, सातारामध्ये येतं, बारामती आणि दौंड. ओके, इथे 21 दिवस पडते. वार्षिक पर्जन्याचे वितरण, सर्वाधिक वार्षिक पर्जन्य आंबोलीमध्ये होतं, 745 सेंटीमीटर एवढं. महाबळेश्वरमध्ये पहिला क्रमांक आंबोलीचा सर्वात जास्त पाऊस, दुसरा क्रमांक महाबळेश्वरचा लागतो, 623 सेंटीमीटर एवढा पाऊस असतो. गगनबावड्याचा तिसरा दिवस लागतो, 600 म्हणजे तिसरा नंबर लागतो, 621 दिवस. आणि दिवसानुसार म्हणलं तर गगनबावड्याचा पहिला क्रमांक आहे. माथेरानचा चौथा क्रमांक लागतो. आंबोली, महाबळेश्वर, गगनबावडा आणि माथेरान सर्वात जास्त पावसामध्ये वार्षिकमध्ये. आंबोली 1 नंबरला, महाबळेश्वरचा दुसरा क्रमांक, गगनबावड्याचा तिसरा, माथेरानचा चौथा क्रमांक. पावसाच्या दिवसानुसार जर म्हटलं तर गगनबावड्याचा पहिला क्रमांक लागतो, आंबोलीचा दुसरा, महाबळेश्वरचा तिसरा क्रमांक. आणि आतापर्यंत सर्वात जास्त वार्षिक पर्जन्य आंबोलीमध्ये, नंतर 2 नंबरला महाबळेश्वरमध्ये आणि 3 नंबरला गगनबावड्यामध्ये. वार्षिक कमी पावसाची नोंदी अकलूजमध्ये झालेली आहे, 45 सेंटीमीटर, दौंडमध्ये 46 सेंटीमीटर, म्हसवडमध्ये 47 आणि फलटणमध्ये 47 आहे. सर्वात कमी दिवस दौंडमध्ये, दौंड पुण्यामधले येतं, तिथे पाऊस पडला. नंतर सोलापूरमधलं अकलूज हे ठिकाण येतं, जवळपास फक्त 30 दिवस पाऊस पडला. साताऱ्यामधलं म्हसवड या ठिकाणी. ओके, साक्रीमध्ये पण कमी पाऊस पडतो, धुळ्यामधलं ठिकाण, संगमनेर नगरमधलं, सटाणा नाशिकमधलं, बारामती पुण्यामध्ये प्रत्येकी फक्त 31 दिवस पाऊस पडलेला आहे. हवामान खात्याच्या मतानुसार महाराष्ट्रामध्ये सरासरी पाऊस सुमारे 142 सेंटीमीटर एवढा पडतो. यापैकी नैऋत्य मान्सून काळामध्ये 87% पाऊस पडतो. मान्सूननंतर सर्वाधिक पाऊस हा मराठवाड्यात पडतो. महाराष्ट्रामध्ये वार्षिक पर्जन्याच्या वितरणाचे प्रतिनिधित्व कोल्हापूर जिल्हा करतो. मान्सून काळामध्ये सर्वात कमी दिवस सातारा म्हसवडमधलं 19 दिवस, सोलापूरमधलं अकलूज 21 दिवस, फलटणमध्ये पण 21 आणि बारामती पण 21. आवर्षणग्रस्त प्रदेशाचे क्षेत्रफळ 62,000 चौरस किलोमीटर इतकं आहे. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी फक्त 20% आणि महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसंख्या 16% राहते. हिवाळ्यामध्ये हवामानाची परिस्थिती ईशान्य मान्सून काळामधली बघू आता. कालावधी नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यानचा. संक्रमणाचा महिना ऑक्टोबर, ऑक्टोबर महिन्याला संक्रमणाचा महिना म्हणतात. ओके, पावसाळा आणि हिवाळा यांच्या दरम्यान संक्रमणाचा कालावधी ऑक्टोबर असतो. प्रखर सूर्यप्रकाश हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण भरपूर असल्याने असह्य उकाडा अनुभवास येतो यावेळेला. हिवाळ्यामध्ये पुण्यामध्ये दैनिक तापमान कक्षा सर्वात जास्त 31 डिग्री सेल्सिअस एवढी आढळून आलेली आहे पुण्यामध्ये. ओके, दैनिक तापमान कक्षा सर्वात जास्त पुण्यामध्ये हिवाळ्यामधली. या काळामध्ये दैनिक तापमान कक्षा कोकण किनारपट्टीवर 10 डिग्री सेल्सिअस असते तर पठारावर 15 डिग्री ते 20 डिग्री एवढी असते. पर्जन्य बघा, कोकणामध्ये 2 ते 3 सेंटीमीटर, विदर्भामध्ये 5 ते 7% पाऊस पडतो एकूण पावसापैकी म्हणलं तर. आणि या कालावधीमध्ये परतीचा पाऊस सुरू होतो व पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा हा पाऊस पडतो. थंडीच्या लाटेचा तडाखा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला फार मोठ्या प्रमाणात बसतो. या काळामध्ये किनारपट्टीच्या लगत वायुदाब कमी असतो, हवा कोरडी असते आणि हवेमध्ये आर्द्रतेचे प्रमाण पण कमी असते. कोकण किनारपट्टीवर आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते आणि खंडांतर्गत भागामध्ये ते कमी असतं. आता डॉक्टर त्रिवार्थानुसार बघा, महाराष्ट्रातले 3 विभाग आहेत हवामानाचे, AM, AW आणि BS. ओके, आता AM म्हणजे काय होतं, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, उष्णकटिबंधीय वर्ष अरण्याचा हवामान विभाग आहे तो AM. प्रदेश कोकणामध्ये येतो AM हा भाग. 200 सेंटीमीटर, तापमान 18 डिग्री ते 29 डिग्री सेल्सिअस पर्यंत दरम्यान असतं. उष्णकटिबंधीय दमट व कोरडे किंवा मान्सून सॅव्हाना हे AW म्हणतात. ओके, ट्रॉपिकल सॅव्हाना. प्रदेशाचा विदर्भ, मराठवाडा, महाराष्ट्र आणि पूर्व पठारामध्ये 150 सेंटीमीटर पाऊस असतो AW, तापमान 18 डिग्री ते 32 डिग्री. ओके, हे खूप महत्त्वाचं, याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके, AM म्हणजे कोणता भाग येतो, किती डिग्रीपर्यंत पर्जन्य असतं आणि तापमान किती असतं, अशा प्रकारचे क्वेश्चन निर्माण होतात. BS म्हणजे उष्णकटिबंधीय निम्न शुष्क किंवा स्टेपी हवामान प्रदेश म्हणतो. पर्जन्यछायाचा प्रदेश पश्चिम पठार 50 ते 70 सेंटीमीटरपर्यंत पर्जन्य असते इथं. आता इथे बघा, महाराष्ट्र, महाराष्ट्राचे 3 भाग पाडले त्यांनी डॉक्टर त्रिवार्थांनी. आता या भागाला त्यांनी AM म्हटलं. ओके, या भागामध्ये कोणता भाग येतो, कोकणचा भाग येतो. ओके, AMला कोकणचा भाग येतो. आता AW जे आहे ते ट्रॉपिकल सॅव्हाना, इथे विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्र पूर्व पठार येतं. आणि BS बघा, ट्रॉपिकल सेमी ॲरिडमध्ये स्टेपी क्लायमेट असते इथे, स्टेपी, एस फॉर स्टेपी. ओके, पर्जन्यछायाचा प्रदेश पश्चिम पठार येतं, इथे 50 ते 70 सेंटीमीटर एवढा पाऊस असतो. ओके, AM, AW, BS. ओके,
आता लक्षात कसं ठेवायचं, अमोल आवळ्यावर बसला. अमोल AM पहिल्यांदा, आवळा म्हणजे AW आणि बसला BS. अशा प्रकार छोटी ट्रिक वापरून लक्षात ठेवू शकतो. महाराष्ट्रामध्ये एकूण कृषी हवामान विभाग किती, 9. 9 पैकी बघा तर दक्षिण कोकण किनारी प्रदेशामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा येतो. तिथे 10 सेंटीमीटर एवढा प्रचंड असतो. इथे पिके कोणती प्रामुख्याने, तांदूळ, नागली आणि वरी येतो. ओके, दक्षिण कोकण किनारी प्रदेशामध्ये. उत्तर कोकण किनारी प्रदेशामध्ये ठाणे, पालघर, रायगड, नागली आणि तांदूळ पिके घेतली जातात. पश्चिम घाटामध्ये बघा, घाटमाथ्याचा प्रदेश येतो, नाचणी आणि वरी पीक असतं. उपपर्वतीय प्रदेशामध्ये तांबडी मृदा, पूर्व सह्याद्रीकडील भाग, पुणे, सातारा, कोल्हापूर येतं. राणी, रागी, वरी, तांदूळ अशा प्रकारची पिके घेतली जातात. ओके, पश्चिम महाराष्ट्र मैदानी प्रदेशामध्ये ज्वारी आणि बाजरी. पश्चिम महाराष्ट्रामधलं कमी पावसाचा प्रदेश जिथे काळी कजदार मृदा असेल तर ज्वारी आणि बाजरी पीक प्रामुख्याने. ओके, मध्य महाराष्ट्र पठारी प्रदेश म्हणलं तर गहू, ज्वारी, बाजरी येतं. मध्य विदर्भ म्हणलं तर मध्यम पाऊस असतो, ज्वारी, तांदूळ, गहू, ही तीळ ही पिके महत्त्वाची. आणि पूर्व विदर्भामध्ये तपकिरी व तांबडी मृदा, तांदूळ नावाचं पीक घेतलं जातं. ओके, गडचिरोली, भंडारा, गोंदिया येतं. पूर्व विदर्भामध्ये हा भाग येतो.